नमस्कार मित्रांनो, आदिका कुकिंग आर्ट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण 5 ते 6 लोकांसाठी कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये मसाले भात कसा बनवायचा हे बघणार आहोत. चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 600 ग्रॅम बासमती तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवले आहेत. बटाटा फ्लावर आणि वाटाणे थोडा वेळ मी उकडून घेतले आहेत. कट केलेला कांदा, गाजर, बीन्स आणि टोमॅटो आणि थोडे खडे मसाले. हा मसाले भात आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. त्यासाठी गॅसवर आपण कुकर ठेवला आहे. कुकर गरम झाल्यानंतर मोठे 3 चमचे तेल, तेल थोडं गरम होऊ द्यायचं, 1 चमचा जिरं, 1 तेजपत्ता, 1 चक्रीफूल, 1 दालचिनी, 1 लवंग आणि काळी मिरी. खडे मसाले थोडा वेळ तेलामध्ये भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर कांदा, कांदा थोडा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. अद्रक लसूण पेस्ट, टोमॅटो ऍड करायचा, कांदा आणि टोमॅटोला पाणी सुटेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा. त्याच्यानंतर 2 चमचे मीठ, 1 चमचा हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. दोन चमचे धने पावडर, दोन चमचे व्हेज पुलाव मसाला, गाजर, बीन्स, बाकीचे व्हेजिटेबल, बटाटा वाटाणा आणि फ्लावर सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि झाकण ठेवून 1-5 मिनटं शिजवून घ्यायचं. भाज्यांना थोडं पाणी सुटेपर्यंत वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे. पुदिन्याची पानं थोडी आणि कोथिंबीर. झाकण देऊन 1-5 मिनटं शिजवून घेऊ आपण. पाच मिनटांनी भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. भाज्यांनी पाणी सोडायला सुरुवात केलेली आहे. आता आपण ह्या स्टेपला भिजत ठेवलेले तांदूळ ॲड करायचे.
भाज्या आणि तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. त्यासाठी मी 1.5 लिटर पाणी गरम करून घेतलेलं आहे. थंड पाणी वापरायचं नाही आहे. आपले तांदूळ 600 ग्रॅम होते, त्यासाठी 1.5 लिटर पाणी पुरेसं आहे. 1.5 लिटर पाणी गरम करून घेतलं होतं आपण, ते मिक्स करून घेतलेलं आहे याच्यात. आता कुकरचं झाकण आपल्याला करायचं आहे बंद आणि मीडियम फ्लेमवरती 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकरच्या शिट्ट्या होऊन 10 मिनटं झाले आहेत. आता आपण कुकर उघडून बघूया. हो, काय कलर आला आपल्या मसाले भातला. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे. हा आपला गरमागरम मसालेभात बनवून तयार आहे. याला आपण रायत्याबरोबर किंवा कढीबरोबर खाऊ शकतो. मी याच्याबरोबर कढी बनवलेलं आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.